नाव तो व्हिडिओ ते दोन हजारच एकोणीस कॅम्पेन होत ना कॅम्पेन होत पासून एक तुम्ही एकदम भोंगाबंदी आंदोलन सुरू केलं हे एकदम उलटी उडी आहे असं नाही वाटलं तुम्हाला उलटी उडी कुठची आली नाव तो व्हिडिओ एकदम परत तुम्हाला समजत नाही तुम्ही काय तेच तेच लिहिता का हो इतकी वर्ष अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी जे एकमेकांना शिव्या घालत होते ते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसले विचारा ना कसा झाला बदल विचारलंय विचारलाय विचारलाय थोडा पुढे जा तुम्ही किती पुढे अजून किती पुढे काय चौदा नंतर देशात राजकीय स्थित्यंतर झालं त्यातल्या अनेक गोष्टी मला पटल्या नाहीत म्हणून तुम्ही एकोणीस साली लाव रे तो व्हिडिओ असा अर्थातच अर्थातच ब... परंतु प्रश्न असा आहे एकोणीस नंतर झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत की तीनशे सत्तर कलम रद्द होणं काश्मीर मधलं किंवा राम जन्मभूमीचा विषय तिथे मार्गी लागण अशा अनेक चांगल्या गोष्टी देखील सरकारकडनं त्याचा अभिनंदन पण केलं मी आपल्याकडे काय आहे विरोध म्हणजे विरोध मग तुम्ही कसं बोललात मला अजिबात तसं म्हणायचं नाही पण तुम्ही एकदम लाव रे तो एकोणीस कॅम्पेन होत ना कॅम्पेन होत एकदम भोंगाबंदी आंदोलन सुरू केलं त्याच्यानंतर तुम्ही एकदम थेट भोंगाबंदी आंदोलनापर्यंत गेला म हे एकदम उलटी उडी असं नाही वाटलं तुम्हाला रो, रोलर कोस्टर राईड मी दोन तो ह्याचा कुठचा तो मोर्चा काढला होता आझाद मैदानवरती तो कोणाच्या विरोधातला होता हो तो त्याच मशिदींसाठीच होता बरोबर -बर ना मी केलं होतं ना मी ते हो मग ह्याच्या उलटी उडी कुठची आली लाव रे तो व्हिडिओ एकदम परत तुम्हाला समजत तेच लिहिता का हो इतकी वर्ष तुम्ही आता इतकी वर्ष लिहित आलात महाराष्ट्र टाइम्स मध्ये काल लिहिलं तसं नाही लिहिलं आज असं बोललं का कोणी तुम्हाला विषय मांडला तो आज नाही मांडला तुम्ही असं कोणी बोललं का तो त्या त्या वेळेचा तो तो विषय असतो त्या वेळेला ती गोष्ट मांडली त्या परत जर समजा तशी वेळ आली तर परत तशी वेळ गोष्ट मांडीन पण आता ते केलं म्हणजे आता लगेच स्क्रीनवरती दाखवलंच पाहिजे असं काही नाही म्हणजे राजकारण हे परिवर्तनशील असलं अर्थात चांगला बदल ही गोष्ट अतिशय चांगलीच असते पण सतत बदल आता कसं आहे प्रश्न असा आहे ना की जेव्हा तुम्ही मला मला हे प्रश्न जेव्हा विचारता त्यावेळेला जे अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी जे एकमेकांना शिव्या घालत होते ते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसले विचारा ना कसा झाला बदल विचारलंय विचारलाय विचारलाय प्रश्न असा आहे की एकमेकांच्या विरोधात जायचं आणि सकाळी सहा वाजता जाऊन शपथ घ्यायची राज्यपालांकडे मग त्यांच्याबरोबर विरोधात बसायचं मग त्यांच्याबरोबर परत गोडगोड बोलायचं मग नुँ। परत अजून कोणत्या यायचं या सगळ्या गोष्टी आहेत ना याच्यापेक्षा माझं मी एक मिनिट मी आता व्यंगचित्रकाराच्या रूपात बोलतो मी बैलासारखा सारखा माझा विचार नाही करत मी कारण बैल चालता चालता मुदतो माहिती ना असा 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 <laughs> मी जो विचार करतो तो सरळच विचार करतो जे चांगलं आहे त्याला मी चांगलं बनणार जे वाईट आहे त्याला मी वाईट बनणार म्हणूनच तुम्ही म्हणून तुम्हाला असं वाटतं की अरे हा बदलला की काय बदलला काय परिस्थिती आली की तसं बोलेन म्हणजे परिस्थिती आली तशी तुम्ही राजकारणाची दिशा फिरवली अहो परिस्थिती तशी आली पाहिजे ना त्याला फिरवायला काय लागते मा बघा माझा मराठीचा मी मी पहिल्या पहिल्यांदा पण सांगितलं माझ्या अनेक अनेक ह्याच्या अगोदरच्याही भाषणांमध्ये मी सांगितलं आहे की हे आत्ताचं भाषण नाही माझं की मी अत्यंत एका कडवट मराठी घरात जन्माला आलो आणि एका हिंदुत्ववादी विचारांच्या एका घरामध्ये माझा जन्म झालेला आहे त्याच्यामुळे मी त्याच्यापासून फारकत घेणं ते शक्य नाही होतं शक्य नाही आणि प्रश्न असा आहे की ज्या ज्या वेळेला आता पाकिस्तानी कलावंतांना जेव्हा हाकलून दिलं बरोबर आहे सो कॉल्ड हिंदुत्ववादी जे स्वतःला म्हणत होते कुठे होते हो। लाथा आम्ही घातल्यात हो। ना होत नाही ना आले आता ही परत चित्रपट प्रदर्शित करायचं ठरवलं त्यावेळेला आम्हीच पहिला विरोध केला ना भारतात बंद झाला अख्खा चित्रपट